नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आजच्या सकाळ पेपरला ही बातमी होती पुणे सकाळला महत्त्वाची बातमी आहे बघा दहावीच्या परीक्षेच्या अनुषंगाने ज्या काही अपडेट्स आहेत त्या अनुषंगाने मी ज्या बातम्या पेपरला येतात त्या तुमच्यासोबत मी शेअर करत असतो तर ही बातमी काय आहे की दहावीचा निकाल म्हणजे परीक्षाच म्हणजे दहावीचा निकाल लावणं म्हणजे बोर्डासाठी एक वेगळी परीक्षाच आहे तर ही बातमी आपल्याला आता नीट समजून घ्यावी लागेल मित्रांनो काय सिच्युएशन आहे सध्या तरी बोर्ड काय विचार करतं आहे आणि चर्चा कशी चालू आहे बघा या ठिकाणी इथं दिलेलं आहे की शिक्षण विभागापुढे एक प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे की शाळा विद्यार्थी पालकांमध्ये संभ्रम म्हणजे दहावीचा निकाल कसा लावायचा या संदर्भात शिक्षण विभागापुढे एक प्रश्नचिन्ह निर्माण आहे आणि त्याचबरोबर शाळा विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रम आहे कारण अजूनपर्यंत आजच्या तारखेला सुद्धा अंतर्गत मूल्यमापन कसं होणार हे अजून फायनल नाही आहे जवळपास मुळे एक महिना व्हायला होईल आता दहावीची परीक्षा रद्द केली हा निर्णय घेऊन परंतु त्यानंतर त्यांचं अंतर्गत मूल्यमापन नेमकं कसं करायचं विद्यार्थ्यांचं यावर कुठल्याही प्रकारचे आदेश किंवा यावरती कुठल्याही प्रकारचे माहिती आपल्यापर्यंत बोर्डानं पोचवलेली नाही आहे तर ही बातमी आपण सविस्तर जाणून घेऊयात मित्रांनो पण पुढे जाण्याच्या अगोदर तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके आता या ठिकाणी बघा इथं पहिली जी पहिला मुद्दा आपण आता समजून घेऊया सगळ्यात अगोदर की कोरोनाच्या संकटामुळे दहावीची बोर्डाची परीक्षा रद्द करण्यात आली ही रद्द करून ही परीक्षा रद्द करून अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारे निकाल लावला जाणार आहे मात्र निकाल लावण्यासाठी मूल्यांकन पद्धती ठरवितानाच सरकार सरकारच्या शिक्षण विभागालाच परीक्षेला सामोरे जावे लागणार लागणार आहे असं चित्र दिसते म्हणजे हे मूल्यांकन ठरवत असतानाच सरकारचे जे शिक्षण विभाग आहे त्यांनाच परीक्षेला सामोरं जावं लागणार आहे कारण हे काम जितकं वाटतंय तितकं सोपं नाहीये प्रत्येक विद्यार्थ्याचं चा मूल्यमापन चांगल्या प्रकारे झालं पाहिजे परफेक्ट झालं पाहिजे कुणावर अन्याय झाला नाही पाहिजे कुणाला विनाकारण जास्त एक्स्ट्रा मार्क नाही गेले पाहिजेत प्रत्येक बारीक सारी गोष्टींची चर्चा करणं गरजेचं आहे राज्यामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने वीस एप्रिलला दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारतर्फे घेण्यात आला म्हणजे एप्रिलला मागच्या महिन्यात निर्णय घेतला राज्य सरकारने की परीक्षा तर रद्द होणार याबाबत आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली दहावीची परीक्षा रद्द करून अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारावरती सरकार अंतर्गत मूल्या मूल्यांकनाकन करण्याचा निर्णय सरकारने या ठिकाणी जाहीर केला विद्यार्थ्यांना एक पेपर द्यावा लागेल अशी चर्चा आहे बघा आता इथं आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या पेपरमध्ये वेगवेगळ्या चर्चा चालू आहेत काही पेपरमध्ये म्हटलं जातं की एखादी वेगळी परीक्षा होईल काल मी या एका पेपरमधली बातमी तुमच्यासोबत शेअर केली होती परंतु मात्र त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही म्हणजे अशी एखादी परीक्षा घ्यावी याच्यावरती निर्णय झालेला नाही पण शक्यता आहे शक्यता असल्यामुळे आपण थोडाफार अभ्यास करून ठेवलेला बरा ऑब्जेक्टिव्ह प्रश्न वगैरे ते करून ठेवायचे फक्त बाकी काय जास्त नका करू दहावीचा दहावीच्या बघा म्हणजे अद्याप निर्णय झाला नाही पुढे दिलाय की दहावीच्या दहावीचा निकाल ओके दहावीचा निकाल हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्यातील महत्वाचा टप्पा असतो त्यामुळे अंतर्गत मूल्या मूल्यांकन कसे करावे याबाबत खुद्द शिक्षण मंत्र्यांनीच शिक्षण क्षेत्रातील अभ्यासक तज्ञ यांच्याशी चर्चा केली तसेच दहावीच्या विद्यार्थ्यांना निकाल देण्यासाठी अंतर्गत मूल्यमापन कसे करावे हे निश्चित करण्यासाठी शिक्षण विभागाच्या सल्लागार समितीतील सदस्यांमार्फत विचारविनिमय सुरू आहे मात्र अद्याप अंतर्गत मूल्यांकनाची पद्धत जाहीर न झाल्याने विविध पर्यायांवर उलटसुलट चर्चा रंगू लागलेली आहे म्हणजे अजूनपर्यंत कुठलाही पर्याय समोर आलेला नाही अंतर्गत मूल्यमापनाच्या आता हे दोन मुद्दे खूप महत्वाचे आहेत चर्चा काय चालू आहे बघा चर्चा काय चालू आहे हे आपण समजून घेऊ चर्चा काय पहिला मुद्दा आहे की दहावीचे अंतर्गत मूल्यांकन करण्यासाठी विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा होणार म्हणजे अंतर्गत मूल्यांकनासाठी एक वेगळी चर्चा चालू आहे याच्यावरचे अजून अंतिम निर्णय झालेला नाही आणखी एक आहे विद्यार्थ्यांना एक पेपर द्यावा लागणार विद्यार्थ्यांना एक पेपर द्यावा लागणार यावरती चर्चा चालू आहे आता हे सगळे चर्चेचे मुद्दे आहेत यावर निर्णय अजूनपर्यंत कुठलाही झालेला नाही आता बोर्डाचं नेमकं काय का म्हणणं आहे या सिच्युएशनला अनुषंगो सरून ते आपण समजून घेऊ बोर्डाला काय म्हणायचं आहे बोर्डाला काय वाटतंय ते महत्त्वाचं आहे ना सध्या बोर्ड काय म्हणते बघा की पहिला मुद्दा शिक्षण विभागाचं काय म्हणणं आहे बोर्ड म्हणजे आपलं शिक्षण विभागाचं मत काय ते जाणून घेऊ पहिला मुद्दा त्यांना असं म्हणायचं आहे की दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला आहे हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा ते म्हणतात अंतर्गत मूल्यांकनासाठी पुन्हा परीक्षा घेण्याचा प्रश्न उद्भवत नाही आता अंतर्गत मूल्यमापनासाठी पुन्हा परीक्षा घेण्याचा प्र प्रश्न उद्भवत नाही त्यामुळे परत परीक्षा घेणं अशक्य आहे असं यांचं मत आहे पुढे आहे सरकारच्या निर्णयाविरोधात शिक्षण विभाग जाऊ शकत नाही सरकारनं जो निर्णय घेतला आहे दहावीची परीक्षा रद्द करायची त्याविरोधात सरकार शिक्षण विभाग जाऊ शिक्षण विभाग जाऊ शकत नाही त्यानंतर चौथा मुद्दा निश्चित अंतर्गत मूल्यांकनासाठी स्वतंत्र अशी परीक्षा होणार नाही निश्चित अंतर्गत मूल्यांकन करण्यासाठी स्वतंत्र अशी वेगळी परीक्षा होणार नाही असं मत आहे आणि चौथा मुद्दा शेवटचा मुद्दा आहे लवकरच दहावीच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यांकन कसे करायचे हे जाहीर केले जाईल आता ही बातमी आहे यामध्ये सांगितलं गेलं आहे की आता सध्या तुमची परीक्षा होण्याची शक्यता कमी आहे परंतु बोर्ड कधी पलटी मारेल काय सांगता येत नाही तर सिच्युएशनच गंभीर आहे कारण यांचे निर्णय जे आहे ना ते वारंवार बदलतात पहिली परीक्षा ठेवली मेमध्ये पहिली परीक्षा ठेवली बाबा ए एप्रिल मध्ये ठेवली नंतर तिच्या तारखा पुढे ढकलल्या जूनमध्ये घेणार असं म्हटलं गेलं नंतर परत सांगितलं की परीक्षा रद्द केलेली आहे नंतर म्हणतात अंतर्गत मूल्यमापन घेणार आणि त्या अंतर्गत मूल्यमापनाच्या संदर्भात अजून कुठली अधिकृत माहिती नाही आहे अकरावीच्या ॲडमिशनचं कसं होऊ शकतं त्या संदर्भात कुठल्याही प्रकारच्या उपाययोजना समोर आणलेल्या नाही आहेत बरेचसे मुद्दे आहेत मित्रांनो आता येत्या ही बातमी होती तुमच्यासोबत शेअर केली फक्त आपण काय करायचं आताच्या परिस्थितीमध्ये आपण आपल्या मनावरती जास्त लोड घ्यायचा नाही स्ट्रेस घ्यायचा नाही जी परिस्थिती येईल समोर त्या परिस्थितीला आपल्याला मोठ्या मानानं आणि खूप धैर्यानं आपल्याला सामोरं जायचं आहे काळजी करायची का नाही अतिरिक्त विनाकारण त्रास घ्यायचा नाही आपण जो अभ्यास केलेला आहे तो तसा राहू द्या आणि थोडाफार आपला रे, रीडिंग रिडिंग आपण चालू ठेवा जस्ट छंद म्हणून आवड म्हणून घरी बसण्यापेक्षा नुसतं टाईमपास करायचं घरी बसायचं त्यापेक्षा तुम्ही स्टडी करा काहीतरी वाचन करा म्हणजे जस्ट रिलॅक्स परीक्षेसाठी नाही तुमचं एक्स्ट्रा नॉल नॉलेज वाढावं तुम्हाला अतिरिक्त ज्ञान मिळावं यासाठी फक्त तुम्ही काय करा थोडंसं वाचन करा त्याचा फायदा तुम्हाला नंतर येईल आणि नाहीतरी तुम्ही जरी आता दहावीचा अभ्यास जरी अजून करत असाल तरी त्याचा काही दुरुपयोग नाही होणार त्याचा तुम्हाला फायदाच होणार आहे ते काळात अकरावी बारावीला जे काही तुमचे धडे असतात जे काही विषय असतात ते दहावीशीच रिलेटेड असतात त्याच्यामुळं तुम्ही आता जरी थोडा थोडा अभ्यास जरी करत गेलात रोज काही दिवसभरात सात आठ सात सात आठ आठ तास अभ्यास करा असं नाही आहे दररोज थोडा थोडा जरी अभ्यास केला सकाळी एक तास संध्याकाळी एक तास किंवा तासभर दिवसभरात जरी अभ्यास करत, बर करत गेलात फक्त ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन करून ठेवा म्हणजे ऐन टाईमाला जर तुमची परीक्षा झाली प्रयत्न केला तर ती ऑब्जेक्टिव्ह आहे बहुपर्यायी प्रश्न तर तिथं तुम्हाला फायदेशीर आहे किंवा अकरावीच्या ॲडमिशनसाठी जर पूर्वपरीक्षा घ्यायचं ठरवलं तर तिथं बहुपर्यायी प्रश्न गरजेचे आहेत त्यामुळे शक्यतो करून ठेवा बहुपर्यायी प्रश्न वगैरे किमान जागा जोड्या लावा गाड्या ला जागा वगैरे त्या ते भाग असतात एका वाक्यात उत्तरे हे सगळे करून ठेवा सोपे सोपे प्रश्न याचा उपयोग भविष्यामध्ये होण्याची दाट शक्यता आहे ठीक आहे मित्रांनो आता आपण इथंच थांबूयात व्हिडिओ जर आजची तुम्हाला आवडले असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा से से ले ले नवीन असाल तर आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला एक छोटंसं बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबायला विसरू नका जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो ज्या बातम्या येत असतात पेपरमध्ये त्या बातम्या मी तुमच्याशी शेअर करतो मी काही माझं स्वतःचं वैयक्तिक मत मत मांडत नाही पेपरमध्ये ज्या काही लेटेस्ट न्यूज येतात जस जशा अपडेट येत चाल जातील तस तशा बातम्या येत जातील त्या तुमच्यापर्यंत शेअर करणं गरजेचं आहे तुमच्या मनाचा गोंधळ उडवणं किंवा तुमच्या मनावरती स्ट्रेस देणं हा काही आपला उद्देश नाही आहे फक्त जी परिस्थिती सत्य परिस्थिती वास्तव काय आहे किंवा सध्या नेमकी काय कुठे चर्चा चालू आहेत कुठल्या मुद्द्यावरती चर्चा चालू आहेत या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे काय चालू आहे सिच्युएशन खरी खोटी त्यामुळं मी अशा प्रकारच्या बातम्या येतात त्यावरती मी तुमच्यासोबत चर्चा करत असतो ओके तर ठीक आहे तुर्तास इथंच थांबू लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओसोबत धन्यवाद